रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीयकृत बँकांनी तयारी देखील केली आहे, पण मुहूर्ताच्या पहिल्या दिवशी ग्राहकांनी नोटा जमा करण्यास फारसे स्वारस्य दाखवले नाही. जिल्ह्यातही मोठी बँक असलेल्या स्टेट बँक सह अन्य बँकेतही असेच ग्राहकांचे निरुत्साह आणि काळजीमुक्त चित्र दिसून आले. जिल्ह्यामध्ये स्टेट बँकेच्या 54 शाखा असून 51 शाखांमध्ये आर्थिक व्यवहार होतात. याशिवाय सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक, विदर्भ ग्रामीण आदी बँकांचे जाळे आहेत. सर्वाधिक उलाढाल व्यवहार होणाऱ्या SBI ने 2000 नोटा स्वीकारण्यासाठी जय्यत नियोजन केलंय. मागील अनुभव लक्षात घेता मोठ्या संख्येने ग्राहक येतील अपेक्षा बँक अधिकाऱ्यांना आहे. नोटा परत करण्यासाठी असलेली 30 सप्टेंबर 2023 ही मुदत याचे एक कारण असल्याचं दिसून आलंय. दरम्यान ग्राहक स्वहस्ते 2020 नोटा एकाच वेळी जमा करू शकतात. त्यासाठी कोणताही अर्ज भरायचा आणि आधार KYC चं बंधन नसल्याचं स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक सिद्धार्थ पवार यांनी सांगितलंय. नमस्कार. दिनांक 23 मे 2023 रोजीपासून रिझर्व्ह बँकेने सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आमच्या सर्व स्टेट बँकांच्या शाखांमध्ये नोटांचं एक्सचेंज आणि तसंच खात्यामध्ये 2000 नोटा एक्सचेंज करून देणं तसेच खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज पहिला दिवस आहे, त्या अनुषंगानं जी अपेक्षा होती गर्दीची तशी तर एवढी आढळून आलेली नाही आहे, पण जशी जशी लोकांमध्ये जागृती निर्माण होईल तसं लोक हे जमा करत जातील. त्यासाठी आम्ही आमच्याकडून पुरेसा मुबलक कॅशचा साठा जेवढं अपेक्षित आहे तेवढं आम्ही करून ठेवलेलं आहे, त्यामुळे कोणाचंही त्यांना कोणाला असुविधा होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी बाळगण्याचा प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.